नमस्कार, आपल्या ई बस मराठीमध्ये स्वागत आहे. फळे आणि हिरव्या भाज्या मोठ्या प्रमाणावर येतात, त्याबरोबर वेगवेगळ्या पद्धतींचे नवनवीन फूड आयटम बाजारात विक्रीस आलेले असतात. उदाहरणार्थ भाजलेले हरभरा, शेंगदाणे आणि मक्याचे कणीस. मक्याच्या कणसाला हिंदीमध्ये बुट्टा म्हटले जाते. याला मकई, मक्का, बुट्टा किंवा कॉर्नही म्हटले जाते. मक्याचे कणीस हे पोषक तत्वांनी भरलेले असते. अनेक घरांमध्ये लोक हे लंचला किंवा स्नॅक्समध्ये खाणे देखील पसंत करतात. कणसामध्ये फॅटही आढळून येतात, जी भूक कमी करू शकतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर कोणत्याही न्यूट्रिशनच्या सल्ल्याने कणसाचे सेवन करू शकता. मक्याचे मर्यादित प्रमाण मधुमेहही नियंत्रित करू शकते, यावर अभ्यासही झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मधुमेहग्रस्त लोकांनी मक्याच्या पिठाचे सेवन करू नये.